नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कशन करणार आहे. ते म्हणजे बीएमएसचा जो आत्ताचा राऊंड झालेला होता, तर तो बीएमएसचा राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे, गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ काय आलेला आहे, प्रत्येक कॉलेज वाईज प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आहे, त्याच पद्धतीने प्रायव्हेट कॉलेजचा प्रत्येक कॉलेज वाईज प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आहे, आणि ओव्हरऑल ओपन कॅटेगरीसाठी ओबीसी एससी एसटी कॅटेगरीसाठी बीएमएस कॉलेज कितीला प्रूव्ह झाला, हे तर आपण बघणारच आहे, म्हणजे कट ऑफ तर डिस्कशन करणार आहे. त्यापेक्षा अजून जास्त महत्वाचं काय आहे, तर जे राऊंड थ्री आता होणार आहे नंतर बीएमएसचा, तर अनेक विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की राऊंड थ्री ला मी इलिजिबल आहेत का. मी ऑलरेडी गेल्या वेळेस आता एक मागचं व्हिडिओ रिझल्ट आल्यानंतरचा बनवलेलं होतं की राऊंड थ्री ला कोण कोण जाऊ शकतं किंवा ज्यांचा नंबर लागला त्यांनी पुढे काय केलं पाहिजे. तर आता सीईटी सेल कडून एक क्लिअरिफिकेशन नोटीस आलेली आहे, त्याबद्दल देखील आपण डिस्कशन करणार आहे की राऊंड थ्री ला कोण इलिजिबल आहे आणि राऊंड टू चा सिनेरिओ कशा पद्धतीनं, म्हणजे ऍडमिशन नंतर तुम्ही काय केल्यास तुम्ही थर्ड राऊंडला इलिजिबल होऊ शकता, या सर्व गोष्टीचं डिस्कशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. सर्वप्रथम आपण बघूया की पहिल्यांदा हे क्लिअरिफिकेशन नोटीस काय आहे. ठीक आहे, आधी इथे पहा, दिसत असेल क्लिअरिफिकेशन रिगार्डिंग इलिजिबिलिटी ऑफ कॅप राऊंड थ्री राऊंड फॉर ग्रुप बी आणि ग्रुप सी. आता ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे काय लक्षात घ्या, ग्रुप बी मध्ये काय आहे, बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस हे तिन्ही कोर्सेस ग्रुप बी मध्ये येणार. ग्रुप सी मध्ये काय असणार आहे, फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी हे सर्व ग्रुप सी मध्ये असणार आहे. ठीक आहे, आता बी आणि सी ला जर तुम्ही राऊंड थ्री ला कोण कोण इलिजिबल असू शकतं हे आपण आता थोडस बघणार आहे. ठीक आहे, आता बघा याच्यासाठी ह्यांनी खाली या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हे सांगितलेलं आहे. आता इथे पहा काय सांगितलंय, कॅन्डिडेट्स हु हॅव जॉईन सीट, आता बघा महत्वाचा जॉईन सीट किंवा नंबर लागला इन कॅप राऊंड टू, कॅप राऊंड टू मध्ये त्यांनी जॉईन सीट केलेली आहे. ऑफ बी आणि सी म्हणजे तुमचा एखाद्या बीएमएस नंबर लागला असू द्या किंवा फिजिओथेरपीला कशासाठी पण, अँड म्हणजे तुम्ही नंबर लागलाय कॉलेजला गेलाय, अँड नॉट फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म, आणि तुम्ही जर रिटेन्शन फॉर्म भरला नसेल तर काय म्हणले, विल बी इलिजिबल फॉर अपग्रेडेशन इन राऊंड थ्री कॅप राऊंड थ्री फॉर ग्रुप रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय, आता तुमचा सेकंड राऊंडला नंबर लागला, तुम्ही कॉलेजला गेलात ऍडमिशन पण घेतलं आणि काय केलं, तुम्ही हा फक्त स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नाही, म्हणजे ऍडमिशन केलं रिटेन्शन फॉर्म भरला नाही, तर असे सर्व विद्यार्थी अपग्रेडेशन साठी इलिजिबल आहेत कॅप राऊंड थ्री साठी. मी ऑलरेडी सांगितलेलं होतं ऍडमिशन घ्या रिटेन्शन फॉर्म भरू नका, म्हणजे तुम्ही कॅप राऊंड थ्री ला आरामात जाऊ शकता. मग तुम्ही ग्रुप बी मध्ये असू द्या किंवा ग्रुप सी मध्ये असू द्या काहीच हरकत नाही, ग्रुप सी चे सुद्धा विद्यार्थी कॅप राऊंड थ्री ला जाऊ शकतात, ग्रुप बी चे सुद्धा जाऊ शकतात. फक्त इथे महत्वाचं सांगतो की काही ग्रुप सी मध्ये म्हणजे काही फिजिओथेरपी कॉलेज वगैरे आम्ही बघितलेलं आहे आणि काही पालक आले नाही मला भेटले सुद्धा कॉलेज किंवा काही कॉलेजमधून त्यांनी फोन देखील केला की सर आम्हाला असं कॉलेजमध्ये सांगण्यात येतं की राऊंड टू ला तुम्ही ऍडमिशन घेतलं आणि रिटेन्शन फॉर्म भरला तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही राऊंड थ्री ला अजिबात पार्टिसिपेशन करू शकत नाही. अगदी चुकीची माहिती कॉलेजमधून सांगत होती, तर तुम्हाला एक सांगतो की तुम्ही इथे ऍडमिशन घ्यायचं आणि रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही, तुम्हाला जर अजून चांगलं कॉलेजला जायचं असेल राऊंड थ्री मध्ये तर तुम्ही जाऊ शकता, त्याच्यासाठी हे क्लिअरिफिकेशन नोटीस आहे. एक मात्र कळालं, ऍडमिशन घ्या रिटेन्शन फॉर्म भरू नका, तिसऱ्या राऊंडला तुम्ही आरामात जाऊ शकता. पुढचा पॉईंट काय सांगितलं बघा, कॅन्डिडेट्स हु फेल टू जॉईन, आता तुमचा नंबर लागलाय, आता बघा तुमचा नंबर लागलेला आहे परंतु फेल टू जॉईन द सीट, परंतु तुम्ही जाऊन ऍडमिशन घेतलं नाही कॅप राऊंड टू मध्ये बरं का, ऑफ ग्रुप बी आणि ग्रुप सी will be eligible to participate in cap round 3 only after registration again. हे महत्त्वाचं आहे सगळ्यात जास्त. आता समजा दोन सिनेरियो, नंबर लागला ऍडमिशन घेतलं रिटेन्शन नाही भरला तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता. दुसरी गोष्ट काय, दुसरा पॉइंट, नंबर लागला होता परंतु फेल टू जॉईन म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतलंच नाही आता कॅप राऊंड टू चा जो रिझल्ट आहे, बीएमएस असू द्या बीएचएमएस असू द्या फिजिओथेरपी कुठल्या कारणास्तव तुम्हाला मिळालं नसेल, डॉक्युमेंटची कमतरता असू द्या किंवा तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नसेल म्हणून घेतलं नाही, परंतु तुम्हाला आता कॅप राऊंड थ्री ला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, परंतु काय म्हणलंय, ओनली आफ्टर रजिस्ट्रेशन अगेन ऍज पर द स्केड्यूल डिक्लेअर ऑन वेबसाईट. तुम्हाला राऊंड थ्रीचा टाइम टेबल ऑलरेडी आलेला आहे, तुम्हाला तिथं पहिल्यांदा रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरावा लागेल. जसं तुम्ही सुरुवातीला भरला होता 1000 रुपये किंवा 5000 जे फीस आहे तो फॉर्म भरायचा, डॉक्युमेंट अपलोड करायचे, मग कॉलेजचे तुम्हाला चॉईस फिलिंग करावी लागेल आणि मग तुम्हाला सीट अलॉटमेंट. मला डायरेक्ट तुम्हाला चॉईस फिलिंग नाही, तुम्हाला रजिस्ट्रेशन करावंच लागतं. इथल्या विद्यार्थ्यांना काय, इथल्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये कारण की त्यांनी जाऊन ऍडमिशन घेतलंय फक्त रिटेन्शन भरला नाही, त्यामुळे त्यांचं बेटरमेंट कंटिन्यू राहते, त्यांना डबल रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये. ज्यांनी ऍडमिशन नाही घेतलं त्यांना जर तिसऱ्या राऊंडला जायचं असेल तर रजिस्ट्रेशन करावं म्हणजे करावंच लागणार आहे. ठीक आहे, मगच ते इलिजिबल होतात, नाहीतर ते राऊंडच्या बाहेर जातात, हे लक्षात घ्या.
आता तिसरा सिनेरियो पहा काय सांगितलं थर्ड सिनेरियो मध्ये पहा कैंडिडेट्स हू आर नॉट अपग्रेडेड इन कैप राउंड टू दैट इज नो चेंज आता पहा हे पण खूप महत्त्वाचं आहे काही विद्यार्थ्यांचे या रिलेटेड हे आहे मी ऑलरेडी हा हे तिन्ही पॉइंट कव्हर केलेले होते कैंडिडेट्स हू आर नॉट अपग्रेडेड आता राउंड टू चा रिझल्ट लागला परंतु त्यांना अपग्रेड सीट नाही झाली म्हणजे काय झालं की त्या लिस्ट मध्ये असे लिहून आलं की नो चेंज त्यांच्या नावासमोर नो चेंज लिहून आलं बट वॉन्ट टू पार्टिसिपेट इन कॅप राउंड थ्री परंतु त्या सर्व विद्यार्थ्यांची इच्छा असेल कॅप राउंड थ्री ला जायचं कॅन फील द प्रिफरन्स विदाउट रजिस्टरिंग अगेन कळलं का म्हणजे तुम्हाला काय करायचं असेल तुम्हाला जर कॅप राउंड थ्री ला जायचं असेल तर डबल तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे फक्त तुम्हाला प्रिफरन्स दे म्हणजे फक्त चॉईस फिलिंग करायची लक्षात घ्या समजा तुमचा बीएमएसच्या पहिल्या राऊंडला नंबर लागला फर्स्ट राऊंडला नंबर लागला ऍडमिशन घेतला आताच्या सेकंड राऊंडला तुमचा नंबरच नाही लागला तिथं नो चेंज म्हणून लिहून आलं ठीक आहे नो चेंज म्हणून लिहून आलं परंतु तुम्हाला आता तिसऱ्या राऊंडला जायचंय तर तुमची ती बेटरमेंट कंटिन्यू राहणार तशीच आणि तुम्ही थर्ड राऊंडला तुम्हाला काय करावं लागेल फक्त चॉईस फिलिंग करायची तुम्हाला फक्त चॉईस फिलिंग करायची रजिस्ट्रेशन करायचं गरज नाही हे तिन्ही पॉईंट लक्षात घ्या फक्त रजिस्ट्रेशन कोणाला करावं लागणार आहे ज्यांचा सेकंड राऊंडला आता ग्रुप बी किंवा ग्रुप सी ला नंबर लागला होता त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही किंवा कुठल्या कारणास्तव त्यांना ऍडमिशन मिळालं नाहीये अशा सर्व विद्यार्थ्यांना जर राऊंड थ्री ला जायचं असेल तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी आहे बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना फक्त चॉईस फिलिंग आतापर्यंत नंबर लागला नाहीये तर चॉईस फिलिंग करा किंवा ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नाही अशा सुद्धा विद्यार्थ्यांना राऊंड थ्रीच्या वेळेस रजिस्ट्रेशन करण्याची एक शेवटचा चान्स मिळतो हे आहे राऊंड थ्रीची इलिजिबिलिटी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ठीक आहे हा पॉईंट एक क्लिअर झाला आता महत्वाचा पुढचा पॉईंट काय आहे कट ऑफच्या रिलेटेड आपण थोडं डिस्कशन करूया ठीक आहे आता एक्झॅक्टली कट ऑफ कशा पद्धतीने आहे ते थोडं आपण पाहूया आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं की कट ऑफ कशा पद्धतीने जाऊ शकतो आणि कशा पद्धतीने राहू शकतो अगदी त्या पद्धतीने झालेलं आहे मित्रांनो हे तुम्हाला ओव्हरऑल पण मी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक कॉलेज वाईज प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ काय आहे प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ काय आहे हे देखील मी तुमच्यासमोर डिस्कशन करणार आहे ठीक आहे आता बघा ओव्हरऑल गव्हर्नमेंट कॉलेजचा जर कट ऑफ जर सांगायचं झालं मित्रांनो तर इथे पहा साधारणतः गव्हर्नमेंट कॉलेजचं कॉमन मध्ये जनरल मध्ये पाहिलं तर 476 ला क्लोज झालेला आहे त्या विद्यार्थ्याचा एसएमएल रँक आहे 1160 आणि ऑल इंडिया रँक आहे 133,068 एससी कॅटेगरी 412 एसटी 306 विजय 456 एनटी1 432 एनटी2 470 एनटी3 472 ओबीसी 475 आणि ईडब्ल्यूएस साधारणतः 476 अशा पद्धतीने हे ओपन याच्यामध्ये सर्व कॅटेगरीनुसार प्रत्येक कॅटेगरीनुसार जनरल मध्ये हे सीट क्लोज झाली आता वुमन मध्ये जर बोलायचं झालं तर बघा ओपन कॅटेगरीसाठी 478 एससी 414 एसटी 307 विजय 449 अशा पद्धतीने तुम्हाला आणि ईडब्ल्यूएस 475 अशा पद्धतीने गव्हर्नमेंट कॉलेजचा ओव्हरऑल कट ऑफ आहे ही पीडीएफ किंवा प्रत्येक कॉलेजचे पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करत आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हायब्रंट जॉईन करा तिथे आपण सर्व अपडेट्स देत असतो या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची मी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा तिथून ह्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच पद्धतीनं आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये देखील आपण ह्या पीडीएफ शेअर करत असतो हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजचं आता सेम सिनेरियो मध्ये प्रायव्हेट कॉलेजचं बघून घ्या मित्रांनो प्रायव्हेट कॉलेज साठी पहा साधारणतः ओपन कॅटेगरीमध्ये 356 एससी 348 एसटी 251 बीजे 349 एनटी1 343 एनटी2 355 एनटी3 355 आणि ओबीसी 354 अशा पद्धतीने हे कॉलेज क्लोज झाले वुमन्स मध्ये देखील आपण इथे दिलेलं आहे व्हिडिओ पॉज करू शकता किंवा तुम्ही पीडीएफ जाऊन आपल्या ग्रुपमधून डाउनलोड करून बघू शकता आता हे झालं सर ओव्हरऑल बद्दल आता प्रत्येक कॉलेजचा आम्हाला सिनेरियो चेक करायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढे याच्यामध्ये थर्ड राऊंड साठी आपल्याला एक माहिती होईल की एक्झॅक्टली कशा पद्धतीनं प्रत्येक कॉलेज आपल्याला क्लोज झालेलं किती मार्क्सनी माझं जात आहे किती रँकनी माझं जात आहे पुढच्या राऊंडला काय सिनेरियो राहू शकतो ह्या सर्व गोष्टीचा आयडिया तुमची क्लिअर होतो म्हणजे व्हायब्रंट मध्ये आम्ही अगदी बारक्यातला बारक्या विचार करतो की विद्यार्थ्यांना ज्यांचं ऍडमिशन आहे त्यांना तर फायदा होतोच परंतु ज्यांचं नाही अशा देखील विद्यार्थ्यांचा एक कुठेतरी त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये काहीतरी एक या गोष्टीचा कट ऑफचा फायदा होणं गरजेचं आहे मित्रांनो आता बघा आरे पोद्दार गव्हर्नमेंट कॉलेज प्रत्येक राऊंडचा आपण इथे कट ऑफ दिलेला आहे किती मार्क्सला किती रँकला क्लोज झालेला आहे ठीक आहे त्याच पद्धतीने सर्व कॉलेजचं तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड किती मार्क्सला क्लोज झालेला आहे इथे त्यांचा रँक दिलेला आहे स्कोर आहे हा एसएमएल रँक आहे
एससी कॅटेगरीसाठी, एसटी कॅटेगरीसाठी, बीजे साठी, असं प्रत्येक कॉलेजचं आपण गव्हर्नमेंट कॉलेजची इथे पीडीएफ दिलेली आहे की प्रत्येक कॅटेगरीनुसार हे कॉलेज किती मार्क्सला क्लोज झालेले. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता. अष्टांग पुणे इथे चेक करू शकता. कॉमन मध्ये 520 ला त्या विद्यार्थ्याचा एसएमएल रँक आहे 276, एससी 451, एसटी 324, त्यानंतर एनटी 2 511, एनटी 3 512, ओबीसी 513, ईडब्ल्यूएस 520, अशा पद्धतीनं अशा सर्व गव्हर्नमेंट कॉलेजचा आपण इथे कट ऑफ दिलेली आहे. ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल मधून तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याच पद्धतीने आपण व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुप मध्ये देखील शेअर करत आहे. आता थोडं प्रायव्हेट कॉलेज बद्दल जर बोलायचं झालं तर प्रायव्हेट कॉलेजचा देखील आपण इथे कट ऑफ प्रत्येक कॉलेजचा सांगितलेला आहे. ठीक आहे, बघा त्या एरला मुंबईचा कट ऑफ बघा साधारणतः कितीला क्लोज झालेला आहे, 463 मार्क. त्या विद्यार्थ्याचा ओपन मधला एसएमएल रँक आहे 1556, एससी 430, एसटी 321, त्यानंतर बीजे 454, एनटी 2 461, एनटी 3 462, अशा पद्धतीने हे सर्व कॉलेज क्लोज झाले. ठीक आहे, तर तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक कॉलेजचा आपण दिलेला आहे, वुमन मध्ये पण सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीनं बाकीच्या सीएसएमएस कॉलेजचं बघू शकता. अशा प्रत्येक कॉलेजचा आपण इथे कट ऑफ दिलेला आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता. ही पीडीएफ तुम्हाला मी सर्व आपल्या टेलिग्राम चॅनल मध्ये विद्यार्थ्यांना देतो, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल की थर्ड राऊंडचा सिनेरियो तुम्हाला एक आयडिया क्लिअर होईल की कशा पद्धतीने राऊंड 2 मध्ये हे कट ऑफ गेलेले आहे. या रिलेटेड काही अडचणी आल्या तर नक्कीच आमच्या व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, भेट द्या, किंवा तुमचे शेवटपर्यंत काही शंका असतील तर आम्हाला कळवा, जेणेकरून आपल्याला आता राहिलेल्या ग्रुप बी आणि ग्रुप सी मधल्या सर्व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे प्रत्येक कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू सो मच.